कोपरगाव शहरातील शारदा नगर भागातील अशोक कचरू टेंब्रे यांच्या राहत्या घरासमोरील पोर्चमध्ये उभे असलेल्या पाच वाहनांना अज्ञात इसमानं आग लावून जाळून खाक करून टाकले। सदरची घटना रात्री साडेबारा ते पाऊनच्या दरम्यान घडली असून या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे याशिवाय या ठिकाणी घबराटीचं वातावरण देखील निर्माण झालंय याबाबत अधिक माहिती अशी की शारदा नगर भागातील संजीवनी साखर कारखान्यातील चीफ इंजिनियर अशोक कचरो टेंबरे हे सर्वे क्रमांक बारा दोन ब प्लॉट नंबर एकशे बावीसमध्ये मध्ये आपल्या परिवारासह राहत असून काल रात्री अचानक साडेबाराच्या दरम्यान त्यांना स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाल्यानं त्यांना जाग आली त्यानंतर त्यांनी खाली येऊन बघितलं असता त्यांना आग ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आली यावेळी आगीनं तीव्र रूप धारण केलं होतं या आगीत पॅशन प्रो टी व्ही एस स्टार सिटी स्कूटी प्लेजरसह इतर दोन वाहने जळून खाक झाली आहे सदरची आग बोअरच्या पाण्यानं भिजवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्यात त्यांना अपयश आलं सदरच्या घटनेची शहर पोलिसांना खबर देऊन पोलिसांना घटनास्थळी रात्रीच पाचारण करण्यात आलं होतं याबाबत मालक अशोक टेंबरे यांनी अधिक माहिती दिली रात्री साडे बारा ते पाऊनच्या दरम्यान मोठा आवाज झाला तो उठून पाहिला असता बाहेर खिडकीमध्ये जाळ दिसला मग खाली आलो ताबडतोब त्याच्या गाड्या जळत असताना बोर चालू करून करून जा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला फोन माहिती सदरच्या आगीमध्ये सुमारे दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचं नुकसान झालं असून यामागे नेमकी कोण आहे आणि कोणी हे कृत्य केलं याबाबत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असून या घटनेचा लवकरच छडा लागेल अशी चिन्ह दिसून येत आहेत याचबरोबर काल रात्री मुंबादेवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून मंदिरामागे नेऊन त्यातील रक्कम लांबवली आहे याही घटनेची शहर पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज एसएन मीडिया कोपरगाव